नमस्कार। राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी समोर आली असून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकला असून झाडाझडती सुरू झाली आहे। सकाळी 8 वाजता ईडीचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरी दाखल झाले आहेत। उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी सुरू झाली आहे। या अंतर्गत हा छापा टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। विशेष बाब म्हणजे अनिल देशमुखांच्या घराबाहेर सकाळपासूनच केंद्रीय पोलीस दलाचे सुरक्षा रक्षक देखील तैनात झाले आहेत। आज सकाळी ईडीचे 5 अधिकारी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। गुरुवारी ईडीकडून पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांची देखील या प्रकरणात चौकशी करण्यात आली होती। त्यानंतर आज ईडीने अनिल देशमुखांच्या घरावर छापा टाकला आहे। दरम्यान अनिल देशमुख सध्या घरात नसून ते दौऱ्यावर असल्याचं कळत आहे। याआधी मे महिन्यात देखील अनिल देशमुखांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता। यात महत्वाची कागदपत्र जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली होती। अशा पद्धतीने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकला असून आता पुढे ईडी नेमकी कुठलं पाऊल उचलणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा। आणि आजचा आपला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर भेटू अशाच पुढच्या नवनवीन अपडेट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत घेतो आपली रजा। जय हिंद, जय महाराष्ट्र।